तर एक महत्वाची बातमी सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांची आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा खळबळजनक आरोप सध्या जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेनं केलाय. अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असंही त्यानं म्हटलंय. यासंदर्भात फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचंही त्यानं सांगितलंय. तर वाझेच्या आरोपांची चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात जे काही घडलं त्याचे पुरावे आहेत असे सचिन वाझेनं आरोप केले आहेत. अनिल देशमुख त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, सीबीआयकडे याबाबत सगळे पुरावे आहेत. मी सर्व पुरावे जमा केलेत, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. मी फडणवीसांना जे पत्र लिहिलं त्यात जयंत पाटलांचंही नाव लिहिलंय. सारे प्रूफ है उधर, पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है, सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है. मैंने सारे प्लीज 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 सारे एविडेंस मैंने दे दिए. मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है. ऐसा है कि मी पण माध्यमातून बघितलेला आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं आहे असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे. अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही, कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले 2 दिवस असं काही आलं आहे का, कोणाकडे आलं आहे का, हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन. पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू.